तर सर्वात आधी तुम्हा सर्वांना माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर व्हिडिओ बनवायचं कारण हेच होतं की काहींना पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी यातला मूळ फरक कळत नाही तर मी तेच सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करते पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन जेव्हा ह्या दो दोन्ही सणांचा फरक जेव्हा कळेल ना तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांना लोकशाहीचा अर्थ देखील कळेल असं मला वाटतं तर सव्वीस ज... सव्वीस जानेवारी ह्या दिवशी आपल्या शाळांमध्ये कॉलेजमध्ये ऑफिसमध्ये हा दिवस खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अगदी उत्साहाने साजरा केला जातो पण त्याचं मूळ महत्व काय ते कोणाला पटवूनच दिलं जात नाही राष्ट्रगीत म्हटलं जातं आपल्या ध्वजाला वंदन केलं जातं पण त्यामागे इतिहास काय आहे ते कोणीच समजावून नाही सांगत आपले टीचरशी टीचर असतात तेही नाही सांगत समजावून नक्की त्यामागे काय इतिहास आहे सवी जानेमा जानेवारीच्या मागचा तर तेच मी छोटस सा सांगण्याचा सा प्रयत्न कर तर या दिवशी बाबासाहेबांचं सा खूप मोठं योगदान आहे त्यांनी साठ देशांच्या राज्यघटनेचा सा अभ्यास करून आपली जी राज्यघटना आहे ती लिखित स्वरूपात भारताला लागू केली होती आणि म्हणूनच प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो आपण जर संविधान वाचतो ना कलम आहेत ती त्या दिवशी लागू झाली होती त्या दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ती लागू झाली होती हा इतकं छोटंसं कारण आहे पण तेही कुणी आपल्याला समजावून सांगत नाही शाळांमध्ये देखील ही थोडीशी मला खंत वाटते तुम्हाला कळलं असेल की सव्वीस जानेवारी हा दिवस का साजरा केला जातो मी अगदी थोडक्या शब्दांमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न केलाय मला एक गीत आठवत आहे ते मी गाण्याचा प्रयत्न करते प्लीज नाव नका ठेवा मला आज तिरंगा झालाय ना मी साऱ्या देशाची त्याला सलामी आज तिरंगा झालाय ना मी साऱ्या देशाची त्याला सलामी कार्य आलंय आलय कामी कार्य भीमाच आलय कामी तयाचे आम्ही देशा संग आज नटवला देशा संग आज नटवला जिल्हा तालुका गाव घटनेच्या पहिल्या पाण्यावरती गजतय माझ्या भीमाचं नाव घटनेच्या पहिल्या पाण्यावरती गजतय माझ्या भीमाच नाव पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा प्रजासत्ताक दिन, दिन चिरायू हो जय भीम जय सवि